उत्तराखंडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत तर काही ठिकाणी भूस्खलनसुद्धा झाले आहे नद्यांना पूर आलेला असून काही ठिकाणी नदी ओलांडणाऱ्या पुलावरही पुराचं पाणी आल्याचं दिसत आहे अशाच एका पुलावरून जाणारी स्कूल बस पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे उत्तराखंडमधील चंपावत येथे ही घटना घडली असून याचा व्हिडिओसुद्धा समोर आला आहे उत्तराखंडमधील चंपावत येथील टनकपूरजवळ ही घटना घडली असून नदीला पूर आला होता आणि पुराचे पाणी नदीवरील पुलावरून वाहत होते मात्र असे असतानाही एका स्कूल बस चालकाने या पुलावरून बस नेण्याचा प्रयत्न केला पाण्याचा प्रवाह इतका होता की बस या पुराच्या पाण्यात वाहून गेली सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी बसमध्ये विद्यार्थी उपस्थित नव्हते